भिवंडीवाला ट्रस्ट जमीन गैरव्यवहार अशा आशयाचे वृत्त दैनिक सामना आणि एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केले आहे. मात्र हे वृत्त पूर्णतः निराधार असून मतदारसंघात होत असलेला विकास पाहून माझी बदनामी करण्याचा केविळवाना प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया उरणचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांनी दिली आहे. या वृत्ताचे खंडन करतानाच आमदार बालदी यांनी नतद्रष्टांचा आपल्या खास शैलीत समाचारही घेतला आहे. भिवंडीवाला चॅरिटेबल ट्रस्टकडून मी जमीन घेतली आणि त्याच्यात कोट्यावधी रुपयाचा गैरमार्ग वापरला गेला असा काही वर्तमानपत्रांनी खोडसाळ बातम्या दिल्या पत्रकारांनी. परंतु मी जबाबदारीने सांगतो की मी भिवंडीवाला फॅमिली ट्रस्टकडून एक जागा 2017 साली घेतली. त्याचा 18 तारीख सेलडेट झालं आणि मी 19 माझ्या निवडणूक ॲफिडेव्हिटमध्ये सुद्धा ते मेन्शन केलं आहे. आणि कुठल्याही गैरव्यवहारात आम्ही नाही, कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. ज्या ज्या परवानग्या लागतात त्या घेऊनच मी जागा खरेदी केलेली आहे. पण त्या बातमीमध्ये असंही मी वाचलं की त्याचं FIR झालं आहे. कुठेही FIR झालं नाही, काय नाही, LT मार्ग पोलीस स्टेशनला या क्षणापर्यंत FIR नाही. फक्त एक कोणतरी दुभाष म्हणून महिला आहे, त्यांनी अर्ज दिला आहे. परंतु याचा अर्थ आमची बदनामी करण्याकरता वापरलं गेलेलं हे षडयंत्र आहे. भिवंडीवाला चॅरिटेबल ट्रस्टची उरणात एक पारसी आज्ञारी आहे जी त्यांच्या ताब्यात आहे आणि आम्ही कुठलाही तसा व्यवहार केलेला नाही. कृपया याच्याबद्दल माझी करत असलेली बदनामी सांभाळ थांबवा ही माझी या माध्यमातून विनंती आहे. आणि जे असेल ज्या एजन्सीना इन्व्हेस्टिगेशन करायचे असेल करून द्या. मी कुठलाही गैरव्यवहार गैरमार्गाने कुठल्याही ट्रस्टची जागा घेतलेली नाही. मी या गावामध्ये जन्मलो, या इथे 4 वेळा नगरसेवक नगराध्यक्ष राहिलो. त्याच्यामुळे ही या गावातली प्रत्येक जागा कोणाची, त्याचे पूर्वज कोण, त्या प्रत्येकाची हिस्ट्री ही मला पूर्ण माहिती आहे. आणि त्या हिशोबानेच आम्ही जमिनीचे व्यवहार केलेले आहेत, कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. त्याच्यामुळे या निराधार बातम्यांना जास्त तवज्जो देण्याचं कारण नाही, एवढीच माझी विनंती. आणि या ज्या बातम्या ज्या वर्तमानपत्राने दिलंय त्याबद्दल माझं विधी तज्ञांशी चर्चा चालू आहे आणि त्यांना निश्चित नोटिसेस देऊन त्यांच्याबद्दल आब्रू नुकसानीचा दावा मी लवकरच दाखल करणार.